नागपूरच्या जरीपटका परिसरात हरिजन कॉलनीत व निंबोली नगरमध्ये आज चोरांनी हैदोस मांडला. यात सकाळी फिरायला जाणाऱ्या व्यक्तीच्या घरी घुसून 8 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी गायब केलाय. सकाळी उठून फिरायला जाताना किंवा घराचे दार योग्य पद्धतीने बंद न ठेवण्याचा किती मोठा मोबदला भरून द्यावा लागू शकतो याचं उदाहरण आज सकाळी जरीपटका परिसरातील लोकांना बघायला मिळाले. दार उघडं असल्याचा फायदा घेत चोरांनी 3 घरांमध्ये चोरी करून तब्बल 8 लाखांच्या दागिने व रोकडीवर हात साफ केलाय. आयुष्यभर जमवलेल्या दागिन्यांवर चोराने हात साफ केल्याने घराची महिला हवालदिल होत होती. तरुणा मनीष जांभूळकर रोज सकाळी 5 वाजता फिरायला जातात वॉकिंगला. ते उठून फिरत होते घरामध्ये वगैरे इकडे तिकडे पाहतच राहतात आपला शॉर्ट पॅन्ट वगैरे अलमारीत. तर मला अलमारीची आवाज आली. हे गेले असतील त्याच्यापास 5 मिनिटानंतर अजून मला अलमारीची आवाज आली. तुम्ही म्हटलंय खुशचे पप्पा म्हणून पण मी डोळे खोलून नाही पाहिले. मी औषध खाऊन झोपली होती तर आणि वरती चालाची आवाज आली. मग मी अलमारीकडे वाकून पाहिलं तर दोन्ही दरवाजे असे खुले होते. तर जाऊन पाहिली तर बॅगच गायब होती त्याची. ज्या बॅगमध्ये सोनाना राहते छोट्या पर्समध्ये वैभव ज्वेलर्स नाव होता ना त्या पर्समध्ये विशाल ज्वेलर्स त्या पर्समध्ये पूर्ण सोना होता माझ्या. ते बाग नाही दिसली तर मी हिला आवाज दिलो आणि आपल्या पप्पाला फोन केला आणि आम्ही वरती जाऊन पाहिलो तर त्या पुऱ्या बागावरतीच पडल्या होत्या. आणि किती अमाऊंट होते तुमची? आमची 1.5 तोळ्याची चेन, 2 तोळ्याच्या माझ्या मंगळसूत्र आहे, 1 तोळ्याच्या लॉकेटच आहे, गहू मनी आहेत, पीटीयू मनी आहेत, 1.5-2 तोळ्याचा मंगळसूत्र आहे, 1 तोळ्याची दुसरी चेन आहे, 6 ग्रामचे कानातले आहेत माझे. 5 वाजून 10 मिनिटांमध्ये एवढं सगळं झालं. माझा माणूस 5 वाजता गेला आहे. 5:14 आपल्या बापाला फोन केला. तिच्या म्हणजे टायमिंग आहे फोनमध्ये 4-5 लाखाच्यात आहेस ना आता.